महाराष्ट्र या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण जाणून घेणार आहोत आज दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. यातल्या बहुतांश तर राजकीयच आहेत नेहमीप्रमाणे. एक महत्त्वाची बातमी जो गेल्या काही दिवसापासून वाद रंगलेला आहे, महाराष्ट्र कर्नाटक सीमेच्या संदर्भातला, त्याबद्दल पुन्हा एकदा कुरापत काढली आहे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी. नुसती कुरापत काढली नाही आहे तर त्यांनी चॅलेंजसुद्धा केलं, तुम्ही तुमचे मंत्री आमच्या इथे यायचे नाही. वाद अधिक पेटणार आहे, वेगळं सांगायची गरज नाही. दुसरी महत्त्वाची बातमी ती म्हणजे बाळासाहेबांची शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातली दिवार अधिक मोठी होताना दिसते आणि आता तर या सगळ्यांनी गद्दारीचे शिक्के गोंदवून घ्या असं म्हणत दोघांनी एकमेकांवरती गद्दारीचे आरोप केलेले आहेत. ही बातमीसुद्धा आपल्याला बघायची आहे. आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या नंतर त्यांच्याबद्दलचा संताप काही शमण्याचं नाव घेत नाही आहे, तो वाद शमत नाही आहे. एका बाजूला त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले आक्रमक झालेले आहेत, ते रायगडावर निघालेले आहेत. या सर्व बातम्या आपण पुढच्या अर्ध्या तासात जाणून घेणार आहोत अगदी सविस्तरपणे. पण सुरुवातीला हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रायोजक पुष्कराज नाथणी सत्व, प्रत्येक आईचा विश्वास. दुष्काळग्रस्त जतसाठी राज्य सरकारकडून मोठा दिलासा. म्हैसाळ पाणी पुरवठा प्रकल्पाचे तिसऱ्या टप्प्यातले 2000 कोटीच्या कामांची निविदा 15 जानेवारी पर्यंत काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना बेळगावला पाठवू नका, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावीची भाषा. कुठलाही अल्टिमेटम मानत नाही, गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. शिवरायांचा अपमान करणाऱ्यांची मुंडकी तलवारीनं छाटू वाटतात, उदयनराजे भोसलेंचा तीव्र संताप. रायगडावर उद्या आक्रोश आंदोलन. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात आतापासून ठाकरेंचा पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात खणाखणी सुरू. खैरेन विरोधात संदीपान भुमरे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता. कामाख्या देवीच्या दर्शनाला नेऊन आमदार मंत्र्यांना 5 खोके दिले, खैरेंचा आरोप. खैरेंना पैशांशिवाय काही सुचत नाही, बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर. हेमंत गोडसे, दादा भुसे आणि सुहास कांदेंनी पुन्हा निवडून येऊन दाखवावं, ठाकरेंच्या पक्षाचं आव्हान. नाशिकमध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच जनाधार, खासदार हेमंत गोडसेंचं प्रत्युत्तर. मुंबईतल्या सेस इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग अखेर मोकळा, राष्ट्रपतींकडून विधेयकाला मंजुरी. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांना यश. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दादरमधल्या चैत्यभूमीला भेट, महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा घेतला आढावा. मुलुख महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन पक्षातल्या दिवारच्या बातमीनं. हो, कधी काळी अमिताभ बच्चन यांच्या दिवार आणि त्या सिनेमातले अनेक डायलॉग सगळ्यांना तोंडपाठ होते, पण ह्या डायलॉगची उजळणी आता महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू झाली आहे. 40 आमदार आणि 12 खासदारांच्या डोक्यावर कायमचा गद्दारीचा शिक्का राहणार आहे आणि दिवार सिनेमामध्ये तसं अमिताभ बच्चन यांच्या हातावर मेरा बाप चोर है असं लिहिलं, तसंच आता आमदारांच्या डोक्यावर गद्दारीचा शिक्का लागलाय अशी टीका संजय राऊतांनी केली. दरम्यान राऊतांनी राष्ट्रवादीशी जवळीक करून हिंदुत्वाच्या विचारांशी गद्दारी केली आहे, त्यामुळे संजय राऊत यांनी आपल्या हातावर गद्दार असं कोरावं असं प्रत्युत्तर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी दिलंय. अमिताभ बच्चन यांच्या हातावरती गोंधळ होतं, मेरा बाप चोर आहे, तसं ह्यांचे नातेवाईक, ह्यांची पोरं, ह्यांची बायका, बरं का,
उद्या लोक म्हणतील हे गद्दार आहे इनके सब आणि यांच्या कपाळावरती ते शिक्का बसलेला एक गद्दार आहे यांच्या पिढ्यांपिढ्यांना ही गद्दारी आता शांतपणे जगू देणार अहो गद्दारी हिंदुत्वापासून ज्यांनी गद्दारी केलेली आहे आम्ही कधी म्हणत नाही की हे हिंदूंच्या पासून गद्दारी केलेले लोक आहेत म्हणून यांच्यावर लिहा आम्ही कधीच म्हणत नाही कारण आम्ही त्यांच्याबद्दल आदर मानतो परंतु बाळासाहेबांच्या विचारापासून शिवसेनेला दूर नेण्याचं आणि शिवसेनेला संपवण्याचं जे कारस्थान झालं त्या कारस्थानामध्ये राष्ट्रवादीला साथ देण्यासाठी राऊतसाहेब होते ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी केलं त्याला हे जे म्हणतात तेच नाव आहे आणि ते नाव जर करून घ्यायचं असेल तर ते स्वतः करून घेऊ शकतात. नाशिकमध्ये जी पडझड झाली शिवसेनेची ती पडझड रोखण्याची जबाबदारी संजय राऊत यांनी आपल्या खांद्यावरती घेतली. त्यासाठी संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर गेले आणि यावेळी त्यांनी थेट आव्हान दिलंय. बाळासाहेबांची शिवसेना पक्षातल्या तीनही लोकांनी निवडून पुन्हा येऊन दाखवावं. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि त्यांच्या पक्षाचे आमदार सुहास कांदे यांच्यातले मतभेद जगजाहीर झाले त्यात आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या दोन्ही नेत्यांना आव्हान दिल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांचं करिअर संपल्याचा घणाघात केला. बाळासाहेबांच्या शिवसेनेला आव्हान दिलंय तर आगामी निवडणुकीमध्ये जनता कोणासोबत आहे हे संजय राऊतांना कळेल असा टोला बाळासाहेबांच्या शिवसेनेनं लगावला. गद्दारी करणाऱ्यांचं करिअर संपलं. संजय राऊतांचा खासदार हेमंत गोडसेंना टोला. दादा भुसे सुहास कांदेंनी निवडून दाखवावं. नाशिक दौऱ्यावर असलेल्या राऊतांचं आव्हान. महाराष्ट्रात सत्तांतर होऊन जवळपास 5 महिने पूर्ण होत आहेत पण अजूनही ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेसोबत गेलेल्या आमदारांमधला संघर्ष काही कमी होताना दिसत नाहीये. कधी भास्कर जाधव कधी सुषमा अंधारे तर कधी आदित्य ठाकरे आणि आता स्वतः उद्धव ठाकरेही बंडखोरांवर निशाणा साधताना दिसतायत. आज कदाचित काही मंत्री झाले असतील. तुमच्या बुडाला आज तात्पुरतं मंत्रीपद जरूर चिकटलं असेल पण कपाळावरती तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियांचा गद्दार म्हणून जो शिक्का पडलेला तो आयुष्यामध्ये पुसला जाणार नाहीये. गद्दार म्हणून तुमची जी काय ओळख झालेली आहे देशाला आणि जगाला ती कोणी पुसू शकणार नाही. आता उद्धव ठाकरेच बाळासाहेबांच्या शिवसेनेसोबत गेलेल्या नेत्यांविरोधात आक्रमक झाल्यानंतर नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊतांनी शिंदेसोबत गेलेल्या खासदार आमदारांचा जोरदार समाचार घेतला. दुसरा आमदार गेला म्हणजे शिवसेना गेली असं होत. 40 आमदार गेले, 40 नेते गेले असे त्या भागात पण पक्ष खाली जमिनीवर. खासदार गोडसे बरं का यांची तर राजकीय करिअरच संपलेली होती. आम्हीच ती घडवली होती शिवसेना. काही पालापाचोळा उडून गेला असेल तू इकडे तिकडे उडतच असतो आज या गटात उद्या त्या गटात. बरं संजय राऊत केवळ टीका करून थांबले नाही तर त्यांनी नाशिकचे पालकमंत्री आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे या बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या दोन्ही आमदारांना थेट निवडून येण्याचं आव्हान दिलंय. ज्या भागातले जे खासदार आमदार निवडून गेले आम्ही निवडून दिले त्यांनी परत निवडून देऊन दाखवा. आणि जे आमदार गेले आहेत अगदी नांदगाव पासून ते मालेगावपर्यंत जे कोणी असतील ते त्यांनी परत निवडून देऊन दाखवावं. आता संजय राऊतांनी नाशिकमध्ये येऊन आव्हान दिल्यानंतर बाळासाहेबांच्या शिवसेनेनेही राऊतांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सातत्यानं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेत. त्यातच आता राऊतांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या आमदारांच्या पराभवाचंच भाकीत वर्तवल्यानं दोन्ही पक्षातला संघर्ष आणखी तीव्र होणार एवढं निश्चित. नाशिकहून लक्ष्मण घाटोळ, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. गद्दार हा जसा परवलीचा शब्द बनला तशाच प्रकारे खोक्यांच्या मुद्द्यावरून सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि त्याचबरोबर बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षांमधल्या नेत्यांमध्ये रोज आरोप प्रत्यारोप होत असतात. अक्षरशः रोज म्हणजे एकही दिवस असा जात नाही या पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होत नाही आहेत. कामाख्या देवीच्या दर्शनाला नेऊन आमदार मंत्र्यांना 5 खोके दिल्याचा आरोप खैरेंनी केला. दरम्यान खैरे यांना पैशांशिवाय काही सुचत नाही असं प्रत्युत्तर संदीपान भुमरेंनी खैरेंना दिलंय. पैशाविषयी तर नाही आहे, त्यांनी 5-5 खोके त्यांना मिळाले अशी पूर्ण शहरात बातमी आहे आणि तेही काही आपल्या शहरातून काही लोकांनी त्यांना दिले
टाउन प्लॅनिंगच्या याच्यात का त्याच्यामध्ये असं तेही त्या ठिकाणी म्हणतात लोक. पण ही पूर्ण शहरात बातमी आता त्या बातमीच्या आधारे मी या ठिकाणी सांगितलं की त्याने त्यांना पाच पाच खोके मिळालेले आहे असं लोक म्हणतात. खैरे साहेबांनी जो आरोप केला की पैसे दिले, खैरे साहेबांनी सिद्ध करून दाखवं. इतक्या जणांना जर पाच पाच दिले त्यांना जर माहीत होतं तर ते त्याच वेळेस दाखवून द्यायचे की यांना पैसे दिले म्हणून. मला एक सांगायचं, यांना जर माहीत आहे तर यांनी त्यावेळेस जागेवर असं दाखवून द्यायला पाहिजे की यांना पाच पाच काय कोटी काय दिले. आणि हे चाकत नसतं, पाच कोटी ते खैरे साहेबालाच माहिती, पाच कोटी पन्नास कोटी सगळे खैरे साहेबाला माहिती, म्हणून आम्हाला पैशाची गरज नाही. कदाचित डीलमध्ये हे चंद्रकांत खैरे असतील, कारण त्यांना जर एवढी डिटेल्स माहिती आहे तर नक्की हे त्याच्यामध्ये असतील. पण माझं मत आहे की हे म्हातारं सटकलं आता, याने उगाच काही बावळ्यासारखी बडबड करू नये. आणि आम्ही आमचा मुख्यमंत्री करताना, एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करताना जर तुम्ही खोके घेतल्याचं म्हणता तर मग उद्धव साहेबाला आम्ही मुख्यमंत्री केलं त्यावेळेस त्यांनी किती खोके दिला जरा हे त्यांना विचारा. म्हणा जाऊन हिंमत असेल तर कुठेतरी एखादा पुरावा शोधा आणि मग दा सांगा की हा पुरावा भेटला आणि या पुराव्याच्या धर्म आम्ही आमच्यावर काय करावं ती कारवाई करा. उगाच कशाला हवेत गोळीबार करता. आरोप प्रत्यारोपांच्या या दरम्यान बातमी एका मराठवाड्यातल्या बिग फाईटची. ही बिग फाईट संभाव्य आहे कारण आता तशा प्रकारचे संकेत मिळत आहेत. औरंगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला, पण हा बालेकिल्ला गेल्या निवडणुकीमध्ये ढासळला कारण चंद्रकांत खैरेगिरी अनेक दशकं जिथून निवडून येत होते त्या चंद्रकांत खैरेंचा दारुण पराभव झाला. आता पुन्हा एकदा बाळासाहेबांची शिवसेना एकवटली आहे चंद्रकांत खैरेंचा पराभव करण्यासाठी. आणि त्यासाठी मैदानात उतरणार आहेत ते म्हणजे संदीपान भुमरे. काय नेमकी रणनीती आहे? बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षातले सगळे आमदार एकत्र येऊन खैरेंना आता आव्हान देणार आहेत. बघूया या संदर्भातला खास रिपोर्ट. चंद्रकांत खैरेंनी औरंगाबादच्या बालेकिल्ल्यात अनेक विजय मिळवले, मात्र मागील निवडणुकीत इम्तियाज जलील यांनी खैरेंचा पराभव केला. आता पुढची निवडणूकही सोपी नसल्याचं स्पष्ट झालंय. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये शिंदे गटाकडे जाणार असल्याचं संदीपान भुमरेंनी स्पष्ट केलंय. इतकंच नाही तर शिंदे गट चंद्रकांत खैरेंचा विक्रमी मतांनी पराभव करेल असा दावा भुमरेंनी केला. कमी मतं घेतल्याचा विक्रम खैरेंच्या नावावर नोंदवला जाईल असा टोलाही भुमरेंनी लगावलाय. 2024 मध्ये ज्यावेळेस खैरेसाहेब उभा राहते त्यावेळेस आतापर्यंत तुम्हाला सांगतो इतिहासात त्यांना कधी इतकं कमी मतदान नसं झालं तितकं मतदान त्यांना होईल. डिपॉझिट तर जप्त होईलच. त्यांचं जे काही आदेश शिंदेसाहेब देतील, जो कोणी उमेदवार असेल त्याला आम्ही निवडून आणू. संदीपान भुमरेंनी दिलेलं आव्हान चंद्रकांत खैरेंनी स्वीकारलंय. अर्थात त्याचं कारणही तसंच आहे. खैरेंना 2019 मध्ये पराभवाचं उत्तर काढायचंय, त्यामुळे संदीपान भुमरे निवडणुकीला उभे राहिले तर माझ्यासाठी चांगलंच आहे असा टोला चंद्रकांत खैरेंनी लगावलाय. मी तुला मोठे केलेलं आहे, तू काय मला हे करशील? मी तुला माझ्यासमोर उभंच राहा, उलटं चांगलंय मला. हा माणूस गद्दार माणूस माझ्या अगेन्स्टमध्ये उभं राहिला तर लोक एकनिष्ठांना मतदान करणार, गद्दारांना नाही करणार. जे बाळासाहेबांशी एकनिष्ठ आहे, जे उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहे, ज्यांनी बाळासाहेबांना मानलं आणि बाळासाहेबांनी आम्हाला मोठं केलं म्हणून आम्ही कधीच सोडणार नाही पक्ष वगैरे. म्हणजे एकनिष्ठपणा आम्ही जे दाखवतोय त्यामुळे लोकांची खूप लोकांचा एक आशीर्वाद त्या ठिकाणी मिळतोय आम्हाला आणि लोकांचं मत सुद्धा आमच्या बाजून जाणार. संदीपान भुमरे पैठण विधानसभा मतदारसंघ त्यांच्या मुलासाठी सोडून लोकसभा मतदारसंघात उडी घेणार आहे, त्यामुळे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत खैरे, संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यातली तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार यात शंका नाहीये. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासमोर लोकसभा मतदारसंघामध्ये आधी फक्त इम्तियाज जलील यांचं आव्हान होतं. आता शिवसेनेतून फुटून नवीन तयार झालेल्या शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी सुद्धा चंद्रकांत खैरे यांना आव्हान दिलेलं आहे. आणि सगळ्यात मोठं आव्हान चंद्रकांत खैरेंना शिवसेनेतल्याच एका गटाचा विरोध, त्यामुळे येणारी लोकसभा शिवसेनेसाठी आणि चंद्रकांत खैरेसाठी सोपी नसणार. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. सांगली जिल्ह्यातला जत तालुका हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा अतिशय दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो.
गेल्या अनेक दशकांपासून हा तालुका पाण्याची मागणी करतोय आणि प्रसंगी त्यांनी कर्नाटकात सुद्धा जाऊ अशी सांगितलं आणि त्यानंतर आता राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी याच्या संदर्भातला एक मोठा निर्णय घेतलाय. सांगली जिल्ह्यातल्या कर्नाटक सीमेवरच्या जतमधील गावांमधला असंतोष दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जतकरांना एक बंपर गिफ्ट दिलंय. जे गेल्या अनेक दशकात मिळालं नाही ते आता अखेर त्यांना मिळणार आहे, ते म्हणजे पाणी. म्हैसाळ योजनेच्या 2000 कोटींच्या तिसऱ्या टप्प्याला मंजुरी देण्याचं आश्वासन दिलं गेलंय. शिवाय सीमा भागातल्या मराठी शाळांचं सक्षमीकरण करण्याचं आश्वासनसुद्धा दिलं गेलंय. शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचं, आरोग्य केंद्रामधल्या डॉक्टरांच्या जागा भरण्यात येणार आहेत असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. ज्या रस्त्यांच्या कामाला मंजुरी मिळाली आहे ते रस्ते तातडीनं पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. दुसरीकडे 200 कोटी रुपयांची पाणी योजना तातडीनं मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमदार एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी काल तातडीची बैठक आज बोलवली होती. आज बैठकीला चांगला मोठा निर्णय झालेला आहे. जी शिंदे साहेबांनी जे जानेवारीच्या एंडिंग पर्यंत टेंडर काढण्यास सांगितलं होतं त्याला हे करून येत्या 20 डिसेंबरलाच कॅबिनेटला आणायला सांगितलेलं आहे. आणि हा महत्वाचा विषय आहे की पुढे न ढकलता हा प्रकल्प 20 डिसेंबरला कॅबिनेटमध्ये येतोय. म्हैसाळ योजनेसाठी 1900 करोड रुपये साहेबांनी मंजूर केलेत आणि त्याचबरोबर तिकडे आरोग्य व्यवस्था, शिक्षण, जो कन्नड शाळा आणि मराठी शाळेचा जो वाद आहे, मराठी शाळा आपल्या बाउंड्रीवरती 100 शक्तीचं करण्याचा प्रयत्न आपण करतोय. यानंतर आपण थेट जातोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतात. योजना जी आहे विस्तार योजना त्याला देखील राज्य सरकारने मान्यता दिली आहे. कॅबिनेटमध्ये पुढचा तो प्रस्ताव येईल आणि त्याला देखील मान्यता मिळेल. लवकरच निविदा निघतील आणि कायमस्वरूपी जो तोडगा आहे तो देखील त्याच्यावर काढला जाईल. आणि जत तालुक्यातल्या जे आमचे ग्रामस्थ आहेत, नागरिक आहेत, त्यांना न्याय देण्याचं काम. ते पत्राची माहिती नाही मला, परंतु एकच आपल्याला सांगतो, या विषयावर राजकारण करण्यापेक्षा एक जर आपण त्यांना न्याय कसा मिळेल याकडे जर सगळ्यांनी लक्ष दिलं तर आपले हे जत तालुक्यातले बांधव भगिनी सगळ्यांना आशीर्वाद देतील. राजकारण करायला खूप जागा आहे. हे कायमस्वरूपी प्रत्येक विषयावर राजकारण करण्याची जी काही वृत्ती आहे आणि सरकारवर आरोप प्रत्यारोप करण्याची जी काही स्पर्धा लागलेली आहे हे तुम्ही पाहताय, परंतु त्या स्पर्धेमध्ये आम्हाला जायचं नाही. आम्हाला लोकांचं हे सरकार लोकांसाठी तयार झालेलं, लोकांच्या हितासाठी तयार झालंय, लोकांच्या हितातच काम करेल. संजय राऊत ये कह रहे हैं कि महाराष्ट्र में कोई सरकार नहीं है, इसी वजह से कर्नाटक की सरकार इस तरीके. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की केवळ आरोप प्रत्यारोपांच्या राजकारणात आपल्याला कवडीचाही रस नाही आहे. आपण कामातून या सगळ्याला उत्तर देऊ आणि प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याची जी स्पर्धा सुरू झालेली आहे या मुद्द्यावरून त्यांनी विरोधकांवरती जोरदार टीका केली आहे. सीमावाद सोडवण्याच्यासाठी, सीमा भागातल्या मराठी नागरिकांचे प्रश्न समजून घेण्याच्यासाठी राज्यातले मंत्री हे बेळगावला जाणार आहेत. पण या त्यांच्या बेळगाव दौऱ्याला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला आहे. बेळगावला आपण जाणार असल्याचं महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे. मी प्रश्न सोडवण्यासाठी जात असून चिथावणी देण्यासाठी जात नसल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले. टेंबू म्हैसाळ योजनेचं पाणी यापूर्वी जतपर्यंत पोहोचल्याचं पाटील यांनी म्हटलं आहे. संजय राऊतांना भूगोल कळतो की नाही असा टोला चंद्रकांत पाटलांनी लगावलाय. ते कर्नाटक गव्हर्नमेंटचे नागरिक आहेत त्यामुळे तुम्ही सुविधा द्याच, पण ते मराठी भाषिक असल्यामुळे त्या 865 गावातल्या मराठी भाषिकांना ते महाराष्ट्रातलेच नागरिक आहे असं मानून आम्ही काही सुविधा देणार होतो, तुमची काही अडचण आहे का? मग तुम्ही कशासाठी हा संघर्ष वाढवताय? आणि तुम्ही असं बंदी करू वगैरे म्हणून काय आम्ही थांबणारी माणसं, त्यामुळे बिलकुल ह्या धमक्या देऊ नका. पण माझं असं मत आहे की त्यांना असं वाटतं की आम्ही चिथावणी देण्यात येतो आहे. आम्ही समन्वयाने लोकांचं म्हणणं ऐकायला, त्या म्हणण्यावर महाराष्ट्र शासनाला आपली भूमिका बजावायला जातो आहोत. इकडे कर्नाटकनं पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचण्याचं काम केलंय.
या ना त्या मुद्द्यावरून हे सगळं सुरूच आहे. महाराष्ट्राचे सीमाभाग समन्वयक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बेळगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी मोठं वक्तव्य केलंय. कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कर्नाटकात बेळगावात पाठवू नये असा संदेश महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पाठवलाय. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी या संदर्भातली माहिती दिली. कर्नाटकच्या आहेराम मुर्ग इथं या तालुक्यातल्या दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बोम्मई यांनी सालहळ्ळी इथं शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना या संदर्भातली माहिती दिली. कर्नाटकच्या मुख्यमंत्री अल्टिमेटम दिलेलं आहे, मॅच केलं का तुम्ही येऊ नका, जर गेले तर कायदा सुरक्षा प्रश्न निर्माण होऊ शकतो, कसं बघताय? असे अल्टिमेटम महाराष्ट्राचे लोक मानत नाही. मंत्र्यांना पाय ठेवू देत नाही या देशामध्ये, असं होत नाही. या राज्यातला मंत्री त्या राज्यात, त्या राज्यातला मंत्री त्या राज्यात, गुजरातचे महाराष्ट्रात, बिहारचे मुंबईत मतभेद असू शकतात, पण यायचं नाही. ही मुजोरी, ही मस्ती या आधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालेली नव्हती. ती एक जे क्रांतिकारक सरकार आलेलं आहे स्वयंभू, बरं का, त्या क्रांतिकारक सरकारच्या काळामध्ये ही मस्ती वाढायला लागली. पाण्याच्या प्रश्नावरून जत मधल्या जनतेनं आता आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी ही आक्रमक भूमिका घेतल्याच्या नंतर आता विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. सरकारवरती अनेक आरोप केले जात आहेत आणि याच दरम्यान राज्य सरकारनं सुद्धा पुढाकार घेत हा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. पण पाण्याच्या या मुद्द्यावरून राजकारण तापतंय हे नक्की. जतच्या पाण्यावरून राजकीय कलगीतुरा. कर्नाटकच्या पाण्यामुळे वादाची ठिणगी. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सामना. गुरुवारी कर्नाटकनं सांगलीच्या जत तालुक्यातल्या तिकोंडी गावात पाणी सोडलं आणि राज्यात राजकीय वादाची ठिणगी पडली. एकीकडे जत तालुक्यातला पाणी प्रश्न कायम असताना कर्नाटकनं पाणी सोडून आगीत तेल ओतण्याचं काम केलं आणि त्यामुळेच पाण्यावरून नव्या वादाला तोंड फुटलं. जतच्या पाणी प्रश्नावरून विरोधकांना राज्य सरकारवर टीका करण्याची आयती संधी मिळाली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि सरकारने कर्नाटकनं सोडलेल्या पाण्यामध्ये जलसमाधी घ्यायला पाहिजे. या महाराष्ट्रावरती इतक्या अशा पद्धतीचं आक्रमण आणि अतिक्रमण गेल्या 50-55 वर्षात झालं नव्हतं. बाजूच्या राज्यातल्या मुख्यमंत्री तुम्हाला सरळ दिवस आव्हान देतो. या महाराष्ट्र एका गावाला पाणी सोडायचं आणि 40 गावांचा प्रश्न आपण सोडवला असं भासवणं, कारण त्यांच्या एरियापासून ते धरण जवळ होतं म्हणून आम्ही 2000 कोटीचा प्लान आदरणीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेला आहे. 40 गावांचा प्रश्न तर सुटणारच आहे. जत मधील पाण्याच्या प्रश्नावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जातोय, तर सत्ताधाऱ्यांकडून हे विरोधकांचं षडयंत्र असल्याचा आरोप करण्यात आलाय. जे महाराष्ट्रापासून काही गावं वेगळी होण्याची भाषा करतायत, त्या ठिकाणी यापूर्वी प्रश्न नव्हते का हे सोडवण्यास असमर्थ राहिलेले आहेत. मुख्यमंत्र्यांनी वेगळं पाऊल उचललेलं आहे, परंतु त्या लोकांना महाराष्ट्रापासून वेगळं होण्याचं जे काही आंदोलन सुरू आहे ती पूर्णपणे राष्ट्रवादीची फूस आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी जत तालुक्यातल्या पाणी प्रश्नावर भाष्य केल्यानं जत मधील दुष्काळी गावांनी आक्रमक पवित्रा घेतला. महाराष्ट्र सरकारनं सिंचनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी कर्नाटकच्या सीमेवरच्या 40 गावांची मागणी आहे. एकीकडे या 40 गावातील जनतेनं आक्रमक भूमिका घेतलेली असताना दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधातला संताप काही शमण्याचं नाव घेत नाहीये. आज पुण्यामध्ये त्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न झाला, तर दुसऱ्या बाजूला उदयनराजे भोसले यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ शिवरायांचे वंशज आणि भाजप खासदार उदयनराजे भोसले हे आता आत्मक्लेश आंदोलन करणार आहेत. शिवरायांचा अवमान सहन करणार नाही, तर शिवरायांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणार असा निर्धार उदयनराजेंनी व्यक्त केला. यासाठी शिवरायांचं समाधीस्थळ असलेल्या रायगडावर जाण्यासाठी ते रवाना झालेत. शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा जो अवमान होतोय त्याबद्दल कोणीच
आवाज उठवायला तयार नाही. कोणीतरी बोललं पाहिजे. मी माझी जबाबदारी टाळू शकत नाही. एक तर एक मी शेप भक्त आहे. या घराण्याचा वारसा सांगत असताना जर आवाज मी नाही उठवला तर या वाड्यात मला राहायची म्हणजे मला नैतिक दृष्ट्या मी राहू शकत नाही. हा अपमान झालेला अपमान मी कदापि सहन करू शकत नाही.